Hello students, in that of the last lecture of amines, we are discussing about that of the structure of amine. Okay. Now, next part we are going to discuss that is about the nomenclature of amines. Next part we are going to discuss particularly nomenclature of the amines. Okay. For study of the nomenclature of amines, we have to classify these amines as a primary, secondary, and tertiary. आपका amines किती part मध्ये classify झालेला आहे? Primary amines, secondary amines and tertiary amines. So we have to study each and every type of the amines, their common name system as well as IUPAC nomenclature system. We know that nomenclature can be done in two ways. First it is about that of the common names and second type it is about that of the IUPAC names. What? That amines are named into that of the two ways, which are that common name system and by using that of the IUPAC nomenclature system. So in that first, we are going to discuss about that of the nomenclature of primary amines. Primary amines nomenclature study करायचं. For the study of the primary amines nomenclature, firstly we are going to study common name system. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे कॉमन नेम सिस्टम नुसार आपल्याला कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करता येतं ते थोडस बघू. आता कॉमन नेम सिस्टम दॅट अमाइन्स आर जनरली नेम्ड एज अ अल्काइल अमाइन. इन कॉमन नेम सिस्टम दॅट आर नेम्ड एज अ अल्काइल अमाइन. ओके, म्हणजे काय की जो काय अल्काइल ग्रुप असणार आहे त्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे वर्ड कोणता जोडायचा अमाइन जोडायचा. फर्स्ट तुम्ही काय करणार आहात, for the common name system of the primary amine you should have to write the first name of the alkyl group and then word amine should be added to that word. Okay, then first alkyl amine generally we can use the for this. Okay, then second, if there are the two or more than amine groups are present, amine means there is an amino group. For that of the primary amine, that should be the NH2 we can use. That two or more than two NH2 groups are present, then you also add, there is a di, tri, tetra, like this sub prefixes you have to use before that of the amine. Amine cha agar tumhala asha type cha kay karayche ahe, prefixes use karayche ahe. Theek hai? त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट बघा, इफ देयर इज अ इन केस ऑफ द एरोमॅटिक अमाइन, इन केस ऑफ द एरोमॅटिक अमाइन दैट एनिलीन यू हैव टू टेक इट इन अ बेसिक पार्ट ऑफ दैट अमाइन. अमाइन चा काय करायचं तुम्हाला एरोमॅटिक अमाइन मध्ये एनिलीन, एनिलीन म्हणजे काय असेल तो बेंझीन रिंगला जर एनर्जी चा ग्रुप आणायचा असेल तर तो काय होणार आहे एनिलीन होतो. तर हा जो असेल तो एरोमॅटिक अमाइनचा काय असणार आहे बेसिक पार्ट असणार आहे आणि राहिलेले सर्व जे काय एरोमॅटिक अमाइन्स असतील ते तुम्हाला काय करायचे आहेत एनिलीनचे डेरिव्हेटिव्ह म्हणून कन्सिडर करायचे आहे. त्याच्यानंतर चौथा इम्पॉर्टंट पार्ट जर तुम्ही बघितला किंवा चौथा इम्पॉर्टंट काय असणार आहे, इफ देर इज अ एरोमॅटिक अमाइन्स डेरिव्हेटिव्ह आर टेकन, जर सपोज करा तुम्ही काय घेतलात एरोमॅटिक अमाइन्सचे डेरिव्हेटिव्ह घेतलात, देन दीज आर ऑल्सो कन्सिडर एज अ बेसिक ऑफ द अमाइन एनिलीन. एनिलीन जे असतो तुम्हाला काय करायचे आहे बेसिक पार्ट म्हणून काय करायचे आहे कन्सिडर करायचे आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इफ यू टेकन दिस इज अमिनो टोलीन, इफ यू टेकन दिस इज अमिनो टोलीन, इन फॉर दॅट ऑफ द अमिनो टोलीन देयर इज अ मोर स्पेसिफिक नेम विल बी गिवन एंड दॅट इज अ टोल्युडीन. त्याला तुम्ही काय म्हणायचं आहे दॅट आर कॉल्ड अ टोल्युडीन. काय सांगतो बघा, कॉमन नेम सिस्टमचे रूल्स काय काय सांगितले, फर्स्टली दॅट प्रायमरी अमाइन्स आर नेम्ड एज अन अल्काइल अमाइन. प्रायमरी अमाइन्सला आपण काय नेम करणार आहोत किंवा त्याचं नेमिंग करतेवेळी फर्स्ट यू हॅव टू राईट द नेम ऑफ अल्काइल ग्रुप अँड देन वर्ड अमाइन यू हॅव टू ऍड, सो दॅट शुड बी नेम बिकम्स अल्काइल अमाइन. सेकंड रूल काय सांगतात का, इफ देअर आर टू ऑर मोर दॅन टू अमाइन्स आर प्रेझेंट दॅट इज अमिनो ग्रुप्स आर प्रेझेंट दॅट अमिनो ग्रुप इज नथिंग बट द NH2, देन यू हॅव टू यूज द प्रिफिक्स लाईक डाय, ट्राय, टेट्रा. ओके, बिफोर दॅट द वर्ड अमाइन
त्यानंतर तिसरा ग्रुप कसा घेतला, एक तर इजना एरोमॅटिक अमाइन्स आर टेकन फॉर दैट ऑफ द एरोमॅटिक अमाइन्स देयर इज अ बेसिक स्ट्रक्चर वी हैव टू कंसीडर दिस इज एन एनिलीन दैट एनिलीन व्हिच इज नथिंग बट द बेंजीन रिंग टू दैट NH2 ग्रुप इज अटैच्ड। त्यानंतर चौथा ग्रुप कसा घेतला, एक तर इजना अमिनोटोलिन इज प्रेझेंट, अमिनोटोलिन मींस व्हाट यू सेड फॉर दैट ऑफ द अमिनोटोलिन इट इज नथिंग बट द प्राइमरी अमाइन। प्राइमरी अमाइनचे कॉमन नेम देण्यासाठी हे काय आहेत, हे बेसिक रूल्स आपण कन्सिडर केलेले आहेत, ठीक आहे। आफ्टर दॅट वी हॅव टू कन्सिडर रूल्स फॉर दॅट ऑफ द आयुपीएससी नॉमिनेटर सिस्टम। फॉर दॅट ऑफ द आयुपीएससी नॉमिनेटर सिस्टम सम रूल्स वी हॅव टू कन्सिडर। फर्स्ट इम्पॉर्टंट रूल म्हणजे काय सांगतो, फर्स्ट थिंग काउंट द नंबर ऑफ पार्लमेंट्स, काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स। पहिल्यांदा जेवढे काही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील ते काय करायचे आहेत, तुम्हाला काउंट करायचे आहेत अँड आयडेंटिफाय नेम ऑफ अल्केन। तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचं आहे, अल्केनचं नेम आयडेंटिफाय करायचं आहे। पहिला रूल काय केला, काउंट दॅट ऑफ द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील, जेवढे काही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील ते नंबर ऑफ कार्बन ॲटम्स पहिल्यांदा काय करा, काउंट करून घ्या। आफ्टर दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय द रिझन नेम ऑफ अल्केन, जो का अल्केन असेल तर अल्केनचं नेम काय करा, आयडेंटिफाय करा। सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट रूल फॉर दॅट ऑफ द आयुपीएससी नॉमिनेटर सिस्टीम। त्यानंतर लास्ट ई ऑफ द अल्केन शुड बी रिप्लेस्ड बाय अमाइन। काय करायचं, शेवटचा अल्केन म्हणतात जो काय ई असणार आहे, लास्ट ई ऑफ द अल्केन, अल्केन म्हणतात लास्टचा ई जो असणार आहे, दॅट ई शुड बी रिप्लेस बाय द वर्ड अमाइन। अमाइन तो काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे। त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट फॅक्ट बघा, इफ टू ऑर मोर अमाइन ग्रुप्स आर प्रेझेंट, जर काय असतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त अमाइन ग्रुप प्रेझेंट असतील, NH2 ग्रुप्स आर प्रेझेंट, देन यू हॅव टू यूज द रिझन प्रिफिक्सेस लाईक डाय ट्रायटेट्रा। इथे तुम्हाला काय प्रिफिक्सेस यूज करायचे आहेत, डाय ट्रायटेट्रा असे प्रिफिक्सेस यूज करायचे आहेत। ॲज वेल ॲज वन इम्पॉर्टंट थिंग, लास्ट ई ऑफ द अल्केन शुड बी रिटेन ॲज इट इज। त्या केसेसमध्ये जो काय अल्केन मधला लास्टचा ई असणार आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला ॲज इट इज ठेवायचा आहे। यू शुड हॅव टू रिटेन द लास्ट ई ॲज इट इज। सो दीज आर द थ्री इम्पॉर्टंट रूल्स फॉर द रायटिंग ऑफ द आयुपीएससी नेम इन केस ऑफ द प्रायमरी अमाइन। काय काय रूल्स सांगितलं, पहिला काय, काउंट द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स, फर्स्ट यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स अँड आयडेंटिफाय द करस्पॉन्डिंग अल्केन। सेकंड रूल, लास्ट ई ऑफ द अल्केन शुड बी रिप्लेस बाय द वर्ड अमाइन। अँड थर्ड, इफ टू ऑर मोर दॅन टू अमिनो ग्रुप्स ऑर अमाइन ग्रुप्स आर प्रेझेंट, देन यू हॅव टू यूज देयर इज अ prefixes like di, tri and tetra, as well as, and another one important word thing we tell, last e of the alkane should be remains as it is, or that should be retained, okay. So now we will discuss some examples for that of the nomenclature of the primary amine. Primary amine nomenclature sathi apan kahi examples kai karuya, consider karu. First example we will consider it, that CH3 NH2. Firstly, here common names we will consider and here we will IUPAC names we will consider. Ata CH3NH2, aapun common name system madhe kay sangitlele ahe, that words are, or that amines are named as an alkyl amine. So alkyl group kon kay acha madhe CH3 ahe. So CH3 is nothing but the methyl. Ha zala alkyl group, tacha pura word kon kay acha amine. So that should be the methyl amine. ओके, आता याचं जर समजा तुम्ही आयुपीएससी नेमिंग करणार असाल तर आयुपीएससी नेमिंग करते वेळी काय करायचं आहे, तुम्हाला फर्स्ट थिंग काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, वन आहे। इफ देयर इज वन कार्बन देन अल्केन शुड बी द मिथेन, अल्केन कोणता येणार आहे, मिथेन, अँड इन दॅट ऑफ द मिथेन, इन दॅट ऑफ द मिथेन लास्ट ई शुड बी रिप्लेस बाय द वर्ड अमाइन, सो दॅट शुड बी मेड बिकम मिथेन अमाइन।
amine. If you consider there is a second example like CH3CH2NH2. Similarly for that of the common name system, the alkyl group it is nothing but the ethyl. So that means it becomes ethyl amine. इधर नाम क्या कह रहा है? Ethyl amine. Ethyl group to that word amine should be added. तरंतर IUPAC नाम के जो system साथी, you have to consider there are these two names. कार्बन नंबर वन कार्बन नंबर टू दोन कार्बन असतात तर अल्केन कोणता येणार आहे इथेन सो दैट शुड बी द वर्ड इथेन एंड इन दैट ऑफ द इथेन लास्ट ए रिप्लेस बाय दैट ऑफ द ड्यू टू दैट एनएच टू लास्ट ए रिप्लेस बाय दैट ऑफ द अमाइन सो दैट शुड बी बिकम्स इथेन अमाइन ओके नाउ थर्ड एग्जांपल इफ यू टेक द लाइक CH3CH2CH2NH2 आता इथे ग्रुप कोणता आहे प्रोपाइल आहे ठीक आहे प्रोपाइल आहे पण हा जो काय प्रोपाइल आहे तो कसा आहे स्ट्रेचर मध्ये सो दैट शुड बी नेम्ड एज अ नन एन प्रोपाइल अमाइन असं नेमिंग समजणार आहे एन प्रोपाइल अमाइन नॉर्मल प्रोपाइल अमाइन जो सगळ्याचे सगळे कार्बन स्ट्रेचर मध्ये असते तर आपण काय यूज करतो नॉर्मल काय प्रिफिक्स यूज करतो यन यन स्टँड्स फॉर द नॉर्मल नॉर्मल मीन्स दे आर प्रेझेंट इन द स्ट्रेचर So again, if you are giving the numbering to that 1, 2 and 3, then 3 means alkene is propane, last E replaced by that of the amine, and that NH2 group is present at that of the first carbon, so it should be named as a propane 1 amine. Okay? Another formula, if you consider the example like this, Cl2CH NH2CH3. Okay? Now, that NH2 group is present at that of the second carbon, so it should be written as an iso. So iso again propyl amine. Iso propyl amine. अतः जब हमने नंबरिंग करा तो क्या नाम वन टू एंड थ्री सो क्या है नाम का पुनः नहीं का अपन नंबर नंबर प्रोपेन सो सेकंड फॉर दैट ऑफ द सेकंड कार्बन NH2 ग्रुप इज प्रेजेंट सो दैट शुड बी द प्रोपेन In this way, this primary amine should be nomenclature. Primary amine should be nomenclature. CH2NH2. Okay? It is nothing but the ethylene diamine. Common name of this, it is an ethylene diamine. This CH2CH2 group is called as an ethylene. So ethylene diamine. दोनों में चुप रुक गए ना. हम बात करते हैं बाकी में तो diamine. Then if you consider for the IUPAC just in give this carbon number one, this carbon number two. Okay. So that should be the. There are the two carbon atom means how? There are the two carbon atom means again alkene should becomes ethane. Okay. If there are the two or more than two carbon atoms are present, then in last it should be retained as it is so ethane 1 2 diamine okay if you take the example another one example like this benzene to that NH2 group is attached it is an aromatic compound so its special name is considered as an aniline because of the special name by consider the common name aniline what we consider here aniline tanantar that is also called as an IUPAC name is called as an benzene ring benzene ring ka kon sa group attach hai kon sa group attach hai to NH2 se group attach hai benzene ring la so that also called as an benzene amine so last time ka benzene amine or that aniline is used as an common name as well as IUPAC name okay त्यानंतर जर समजा सेवन्थ एक्झाम्पल घेतलं तर दिस बेंझिन रिंग टू दॅट CH3 अँड NH2 ग्रुप इज अटॅच्ड देन स्पेशली वी कॉल इट एज अ टोल्युडीन त्याला आपण काय म्हणणार आहोत टोल्युडीन म्हणणार आहोत दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ टोल्युडीन सो दॅट टोल्युडीन IUPAC नेम टोल्युडीनचा IUPAC नेम काय होणार बघा हा त्याला तुमचा कोणता टोल्युडीन ओके हा एक नंबर आणि दोन नंबर कार्बनला आम्ही ग्रुप प्रेझेंट आहे सो दॅट शुड बी द 2-amino-toluene. It is nothing but the 2-amino-toluene. So
जर तुम्ही बघितला तर हा काय आहे एसपी3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. एसपी3 हायब्रिडाइज्ड कार्बनला NH2 चा ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्या पुढचा हा जो कार्बन आहे तो काय आहे एसपी2 हायब्रिडाइज्ड आहे. सो दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ अलील ग्रुप. त्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत दट ग्रुप इज कॉल्ड एज अ अलील ग्रुप. सो दट कॉमन नेम शुड बी कम्स अलील अमाइन. कॉमन नेम काय येणार आहे तर अलील अमाइन. ओके इफ यू कंसीडरिंग फॉर दैट ऑफ द आयुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टम जर समजा तुम्ही आता आयुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टम चा विचार करसाल तर इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा अमाइन आहे. सो दैट शुड बी बिकम्स फर्स्ट कार्बन दिस सेकंड कार्बन एंड दिस शुड बी द थर्ड कार्बन. सो आयुपीएसी नॉमेनक्लेचर केला तर काय येणार होगा दैट शुड बी द प्रो. फॉर दैट ऑफ द सेकंड कार्बन डबल बॉन्ड इज प्रेजेंट ऑफ प्रो 2 ई for that of the first carbon NH2 group is present so pro 2 en 1 amine. Okay if you consider another one example like this then simply to that of the CH2 NH2 benzene ring to that of the CH2 NH2 then it is called the benzyl amine. That's a common name kind of like benzyl amine. Because this pinyl ring and this CH2 group, it is considered as a benzyl group. So that should be becomes a benzyl amine. The one that I am a benzyl amine. Okay, at the same time, I will be synonym with the term in love. There are eight carbon as an anti carbon ring substituted to the next group. It is not on a one pinyl. Eight carbon is that on a methane amine. Okay, one pinyl methane. सो गाइस हा काय असणार आहे प्राइमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर. इन दैट ऑफ द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दैट ऑफ द नॉमेनक्लेचर ऑफ सेकंडरी अमाइन्स एज वेल एज टर्शियरी अमाइन्स. थैंक यू.